आज मी तुम्हाला नवीन तोरण करून दाखवणार आहे. त्यासाठी मी दोन कलर यूज करत आहे आणि ही 11 नंबरची क्रोशिया. चला तर मग सुरू करूया. पहिल्यासाठी आपण पट्टी कशी करायची ते दाखवणार आहे. आपण आता पिंक कलरनी पट्टी तयार करून घेणार आहोत. मॅजिक लूप तयार करायचा, सॉरी. हे पहा, हे असं तयार केलं. आता काय करायचं आपल्याला यामध्ये? 6 चैन घ्यायच्या, 1 2 3 4 5 6. 6 चैन घेतल्या. आता पहिल्या चैनवरती आपल्याला पफ तयार करून घ्यायचा आहे. हा 1 फंदा, हा 2, तीन, 4 आणि हे 5 फंदे झाले. तर 5 फंद्यातून आपल्याला एक असं बाहेर काढायचं. परत 1 चैन घ्यायची, 2 चैन घ्यायच्या. परत त्याच ठिकाणी पफ तयार करायचा आपल्याला अजून एक. 1 फंदा, 2 3 4 5 आणि 1 6. 6 फंदे झाले. परत 6 फंद्यामधून काढायचा आणि परत एक जो खांब, एक चेन सोडली आहे तिथे एक खांब तयार करायचा. 5 परत 1 खांब घ्यायचा. खांब घेतला. आता मध्ये ज्या 2 चैन घेतल्या होत्या त्यामध्ये खांब पफ तयार करून घ्यायचा. 6 चा 2 फंदे झाले. 3 4 5 आणि 1 6. 6 फंदे झाले. 6 मधून काढायचं, जॉईन करायचं. परत 2 चैन घ्यायच्या. 2 चैन घेतल्या. परत त्याच ठिकाणी एक पफ तयार करायचा. 1 2 3 4 5 1 6 यामधून काढायचं. आणि लास्टचा जो खांब घेतला होता आपण, 6 चैन घेतल्या होत्या तिथे खांब तयार करायचं. ओके, पहा. परत 1 2 3 3 चैन घेतला. परत मधल्या ज्या 2 चैन घेतल्या होत्या तिथे पफ तयार करून घ्यायचा. 4 5 6 6 मधून काढायचा. 1 चैन घ्यायची. परत 2 चैन घ्यायच्या. परत त्याच ठिकाणी पफ तयार करायचा. 3 4 5 परत लास्टची जे खांब घेतले होते त्यावरती खांब ते. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण तोरणपट्टी सेम असंच तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, आपली ही पूर्ण तोरणपट्टी तयार झाली आहे. आता आपण याला 2 भागमध्ये डिवाइड केलं आहे. हे पहा, असं डिवाइड करून आपण आता खालच्या साईडनी आणि वरच्या साईडनी 2 भागमध्ये ह्याला पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. चला तर मग सुरू करूया. आता आपण पार्टमध्ये
पहिला पाट तयार करण्यासाठी मी साईडने बॉर्डर तयार करून घेतली आहे. बॉर्डर तयार करण्यासाठी मी तीन खांब हाफ तीन खांब तयार केले आहेत. मध्ये तीन चेन घेतल्या आहेत, परत हाफ तीन खांब घेतले आहेत आणि एक लाईन सोडून देऊन मी हे बॉर्डर तयार करून घेतली आहे. तुम्ही पण ही बॉर्डर नक्की तयार करून घ्या. तुम्हाला हा तोरणचा सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला कळवा की मला हा तोरणचा व्हिडिओ हवा आहे. मी हा तोरणचा व्हिडिओ मी नक्की अपलोड करेन माझ्या चॅनलवरती. आता आपण इथे उलन जॉईन करून घेतला आहे. आता इथे आपण पहिल्या सुरू तीन चेन घेणार आहोत, परत आता इथे आपण खांब तयार करणार आहोत डबल. एक, दोन आणि हा एक, तीन, टोटल चार झाले. आपण इथे सहा तयार करणार आहोत खांब. हे पहा, हे सहा खांब तयार झाले. आता आपण तीन चेन घेणार आहोत. एक, दोन, तीन, तीन चेन घेतले. आता आपण नेक्स्ट चेनमध्ये तीन चेन घेतल्या होत्या त्यामध्ये परत सहा खांब तयार करणार आहोत. एक, दोन, तीन, चार, पाच आणि एक, सहा, परत तीन चेन घेणार आहोत, परत एक, दोन, तीन, चार, पाच, एक, सहा. हे पहा, असंच आपल्याला आपल्या हाफ ह्याच्यापर्यंत हे तयार करून घ्यायचं आहे. सहा खांब, तीन चेन, सहा खांब, असंच ही लाईन आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची आहे. हे पहा, आपण हे नऊ तयार करून घेतले. तीन, तीन आणि एक, नऊ, नऊ. आता ही नऊ लाईन तयार करून घेतली आपले. हे आता नऊ तयार झाले आहेत. आता आपण पलटूया आणि यावरती आपण आता हाफ खांब तयार करूया. एक चेन घेऊया, तर इथे प्रत्येक ह्याच्यावरती एक एक हाफ खांब तयार करूया. दोन, तीन, चार, पाच, एक, सहा, हे हाफता खांब तयार झाले. आता काय करायचं, परत आपल्याला इथे तीन चेन घ्यायच्या. तीन चेन घेतल्या, परत नेक्स्ट ह्याच्यावरती हाफ खांब घ्यायचे. एक, दोन, चार, सहा, हे पाच, परत तीन चेन घ्यायच्या. एक, एक, दोन, तीन, परत प्रत्येक ह्याच्यावरती एक एक हाफ खांब घ्यायचा. एक, दोन, तीन, चार, हे असंच आपल्याला ही लाईन पूर्ण कम्प्लीट करायची. प्रत्येक ह्याच्यावरती हाफ हाफ खांब घ्यायचे आणि मध्ये तीन चेन घ्यायच्या. हे पहा, आता ही लाईन कम्प्लीट झाली. आपल्याला कम्प्लीट झाली. आता आपल्याला मध्यभाग घ्यायचं. इथे आपण चार चेन घेणार आहोत. एक, दोन,
एक दोन तीन चार, चार चेन घेतल्या, आता ही तीन चेन घेतलं तर त्याच्या मध्यभागी यायचं, परत तीन चेन घ्यायच्या, एक दोन तीन, इथे आपण आता सहा खांब तयार करणार आहोत, दोन तीन चार पाच पाच आणि एक सहा, हे पहा, परत तीन चेन, एक, परत या तीन चेन घेतल्या त्या तिथे सहा खांब, एक दोन तीन चार पाच सहा, हे बघा असं, आता आपल्याला खालती कमी कमी करत जायचं आहे, आता इथे आपले आठ तयार होतील, परत तीन चेन, परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये सहा खांब, एक दोन तीन चार पाच एक सहा, ही लाईन आपल्याला अशीच कम्प्लीट करून घ्यायची आहे लास्टपर्यंत, प्रत्येक आता आपण इथे तीन तीन चेन घेतल्या होत्या त्यामध्ये आपल्याला खांब तयार करत जायचं आहे, हे पा आता ही आपली लाईन कम्प्लीट झाली आहे, परत आपल्याला आता प्रत्येक खांबावरती हाफ हाफ खांब तयार करत जायचं आहे, हे पलटवलं मी, पलटलं, आता प्रत्येक ह्याच्यावरती हाफ खांब तयार करायचा आपल्याला, प्रत्येक ह्याच्यावरती हाफ खांब तयार केला, तीन चेन घ्यायचा, परत नेक्स्ट ह्याच्यावरती पण हाफ खांब, हे पास खाली जसं केलं होतं तसंच सेम करायचं, तीन चेन घ्यायच्या, असंच आपल्याला ही पण लाईन पूर्ण कम्प्लीट करून घ्यायची, असंच खाली जशी सेम तयार केली होती असंच आपल्याला हे आता एकपर्यंत तयार करून घ्यायचं आहे, तुम्ही पण तयार करून घ्या, मी पण हे पूर्ण एकपर्यंत तयार करून घेते, मी आता तुम्हाला एकपर्यंत तयार केल्यानंतर दाखवते, सेम आपण इथे जसे नऊ तयार केले इथे आठ तयार केले त्याच्यानंतर सात एक असं तयार करत आपल्याला जायचं आहे, हे बघा एक माझी हा एक पार्ट तयार करून झाला, मी हा आता एकपर्यंत तयार करून घेतला आहे, आता इथे हे उलन कट करूया, आता आपण इथे छोटीशी गाठ बांधून हे मी एकपर्यंत तयार करून घेतला आहे, आता आपण मागच्या सैन्याला फिक्स करूया, हे पहा आता आपण याला ग्रीन साईडने बॉर्डर तयार करून घेणार आहोत, तर ती बॉर्डर कशी करायची ते तुम्हाला दाखवते, आता आपण हे ग्रीन कलर यूज करूया, आता आपण इथे इथे जॉईन करणार आहोत या कोपऱ्याला, इथे आपण आता ग्रीन कलर जॉईन करून घेऊया, आता हा ग्रीन कलर जॉईन करून घेतला,
इथे आपण आता तीन चेन घेणार आहोत. पहिल्या सुरू, एक दोन तीन, परत एक याच ठिकाणी आपल्याला आता तीन खांब घ्यायचे आहेत. एक, हे पहा तीन खांब घेतले. आता परत इथे एक चेन घेऊया. एक्स्ट्रा वाला उलन आपण इथे कट करून घेऊया. परत एक चेन घेतली, परत त्याच ठिकाणी आपल्याला आता परत तीन खांब तयार करायचे आहेत. आधी तीन घेतले आहेत आपण खांब, आता अजून परत तीन खांब तयार करायचे आहेत आपल्याला इथे. हे पहा असं तयार करायचं आपल्याला. तर परत आपल्याला आता इथे तयार करायचं आहे. तर एक चेन घ्यायची आणि परत या आपल्याला लास्टच्या खांबावरती इथे खांब तयार करायचे आहेत. एक दोन तीन, तीन खांब झाले. पुन्हा एक चेन घेऊया, परत त्याच ठिकाणी आपल्याला तीन खांब तयार करायचे आहेत. एक दोन आणि तीन, हे पहा असं बॉर्डर तयार करायची. परत एक चेन घ्यायची. आता नेक्स्ट खांबाचा जो लास्टचा खांब आहे त्यावरती आपल्याला पहिला सुरू, एक दोन तीन, तीन खांब तयार करायचे. एक चेन घ्यायची, परत ठीक त्याच ठिकाणी तीन खांब घ्यायचे. एक दोन तीन, हे पहा असं साईडने बॉर्डर तयार करायची. एक चेन घ्यायची, परत नेक्स्ट खांबावरती सेम पहिल्या स्टार्टिंगला तीन खांब, परत एक चेन, परत तीन खांब. पूर्ण आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे साईडने बॉर्डर, ही ग्रीन कलरनी ही पूर्ण बॉर्डर तयार करून घ्यायची आपल्याला. हे आपली साईडनी ही बॉर्डर तयार करून झाली आहे. आता ही आपण आता असं सेम दुसरा पार्ट तयार करून घेणार आहोत. आता आपण दुसरा पार्ट तयार करण्यासाठी इथे दोन लाईन सोडून देऊन नंतर या दोन, हा एक हे एक लाईन सोडून आपण सेकंड पार्ट तयार करून घेणार आहोत सेम. हे पहा आता पण सेकंड पार्ट तयार करून घेणार आहोत. मी तयार करून घेते, तुम्ही पण नक्की सेकंड पार्ट तयार करून घ्या.